आज 1 मार्च पासून 10वीची परीक्षा सुरू झाली आहे. कर्जत तालुक्यात 10 केंद्र असून या 10 केंद्रातून 2906 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यामध्ये मराठी भाषेतून 2821 तर उर्दू भाषेतून 85 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कर्जत तालुक्यात 9 केंद्र आणि खालापूर तालुक्यातील 1 केंद्र अशी 10 केंद्र कर्जत R84 परीक्षक केंद्राच्या अधिपत्याखाली येतात. अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत केंद्रात 852 विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर नेरळ केंद्रात 298 विद्यार्थी. LAS लॉर्ड अय्यप्पा इंग्लिश मीडियम नेरळ केंद्रात 165 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. शिवाय नेरळ पोशीर केंद्रात 198 विद्यार्थी, कडाव केंद्रात 294 विद्यार्थी, माथेरान केंद्रात 58 विद्यार्थी, कशळे केंद्रात 389 विद्यार्थी, पाथरस केंद्रात 145 विद्यार्थी तर खालापूर तालुक्यातील चौक केंद्रात 400 विद्यार्थी असे एकूण 10 केंद्र मिळून 2906 विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत. यामध्ये मराठी भाषेतून 2821 तर उर्दू भाषेतून 85 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कर्जत केंद्रात 4 दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्यांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती कर्जत परीक्षक केंद्रातून देण्यात आली आहे. कर्जत केंद्रावर परीक्षक नलिनी साळोखे, उपपरीक्षक हिराचंद्र म्हात्रे उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 24 साठी संजय मोहिते, कर्जत.